राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी या छोट्या गावातील कोरोनाबाधितांची संख्या बारावर गेली असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे त्यामुळं गावात चिंतेचं वातावरण होतं दरम्यान गावात लॉकडाऊन पाळण्यासह माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आल्यामुळे संसर्गाची वाढ रोखण्यात यश आलंय चक्रेश्वरवाडी हे गाव डोंगराळ आणि कोरडवाहू क्षेत्र असलेलं त्यामुळे इथल्या लोकांना रोजगारासाठी शहरांमध्ये जावं लागतं कष्टाची कामं करावी लागत असल्यानं आपल्यापर्यंत कोरोना येणार नाही अशी भाबडी कल्पना इथल्या लोकांची होती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गावातील तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला बघता बघता बाधितांची संख्या बारावर गेली पंधरा सप्टेंबरला एका बावन्न वर्षाच्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानं गावात चिंतेचं वातावरण निर्माण झालं ग्रामस्थांनी सात दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळून माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवली आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवकांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक कुटुंबाची तपासणी करण्यात येत आहे या तपासणीत संशयित आढळणाऱ्या लोकांना राधानगरी कोविड केअर केंद्रात स्वॅब देण्यासाठी पाठवण्यात येतं आतापर्यंतच्या बारा बाधितांपैकी नऊ जणांना राधानगरी कोविड केंद्रातून डिस्चार्ज देण्यात आला आहे ते सध्या घरी अलगीकरणात आहेत दोघांवर उपचार घेत असलेल्या आशा स्वयंसेविका दोघ जण उपचार घेत असल्याचं आशा स्वयंसेविका रेश्मा नरके यांनी सांगितलं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात जंतुनाशक फवारणी आर्सेनिक अल्बम गोळ्यांचं मोफत वाटप करण्यात येत आहे या मोहिमेत सरपंच प्रियांका नरके आरोग्यसेवक ग्रामसेवक ए बी चौगले सुभाष कुसाळे अशोक कुसाळे विजय चावरे अनिल रणदिवे अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवकांचा सहभाग आहे